अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। व्यासपीठावर बसलेले माननीय विश्वंभरजी, असीमजी, आपल्या महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर जळगावमध्ये आलेलो आहे। तसा जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच। काही जणांनी टकरा देण्याचा प्रयत्न केला, टकरा देण्याचा उपयोग असा झाला की सुरुवातीला जेवढी शिवसेना मजबूत होती त्याच्या दसपटीने आणखीन मजबूत झाली। आणि एक वैशिष्ट्य सांगतो, आता आपला करंडदा उमेदवार आहेत। आणि करंडदा तुम्ही या, तुम्ही आणि तुमचे काका कुठे आहेत? हे वैशिष्ट्य आहे की शिवसेना काका पुतण्याला एकत्र आणते। आणि भाकड जनता पक्ष आहे तो घरं फोडतो, काका पुतण्याने पण फोडतो, तरी अशी माणसं जोडणारी शिवसेना आहे। म्हणून तर हे सगळं ऐश्वर माझं। आणि असीमजी, हे माझे निवडणूक रोखे आहेत, हे सगळे माझे निवडणूक रोखे आहेत जे माझ्या शिवसेनेच्या अकाउंटमध्ये शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला दिलेले आहेत। ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे ना, आणि याच्यावरती GST नाही। आणि मोदींना म्हणा या संपत्तीवरती तुमची ED इन्कम टॅक्स CBI टाकून बघा, परत जातात का बघा। ही संपत्तीची मोजबाप करायला याच तुम्ही, येताना सरळ याल, जाताना काय सांगण्याची गरज नाही। जळगाव म्हटल्यानंतर खान्देश आहे, आणि खान्देश म्हटल्यानंतर मला माझं लहानपण आठवलं, ते म्हणजे आपले सोपानदेव चौधरी, बहिणाबाईंचे पुत्र। आता बहिणाबाई म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या एक अद्भुत अशा कवयित्री होत्या। आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जीवन समजावून सांगितलं। आज जे काय भाजपचं झालेलं आहे त्यांना पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे, म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत। आणि सतत जात आहेत आणि अयोध्येला लोटांगण घालत आहेत, वाचव रे रामा, वाचव रे रामा। पण काय उपयोग नाही, कारण मनी नाही भाव आणि देवा मला पाव, कसं काय पावणार। आणि आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोतच। राम मंदिरामध्ये, त्याच्या उभारणीमध्ये, त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसेनेचं काय योगदान आहे हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही। तमाम जनता माहिती आहे, जनतेला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी काय केलं होतं तेव्हा। पण बहिणाबाईंच्या दोन ओळी मला आठवतात, आम्ही राम भक्त आहोत। तसं बहिणाबाई म्हणायच्या की देवा पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग, तुझ्या रूपाआड येतं सावकाराचं रे सोंग। बरोबर ना, म्हणजे भक्ती करायचे पण सावकार आहे मध्ये। तसंच आज मला प्रभू रामचंद्राला सांगायचंय की प्रभू रामचंद्रा तुझी भक्ती कशी करू सांग, कारण तुझ्या रूपाआड येतं भाजपाचं रे ढोंग। आणि सोपानदेव चौधरी, म्हणजे आता हे त्यांचे शब्द आहेत, तरी विश्वंभरजी एका शब्दाला मी जरा समानार्थी शब्द वापरतोय, मूळ शब्द तुमच्या लक्षात येईल। आम्ही लहान मुलं होतो तेव्हा सोपानदेव आमच्या घरी यायचे, आजोबांचे मित्र। आणि सोपानदेव सुद्धा एक प्रतिभावान माणूस, आणि त्यांनी काही गमती जमती आम्हाला सांगायचे, ते आले काय धमाल असायची। लहान आम्ही सगळी तिघही भावंड त्यांच्या अवतीभोवती असायचे, आणि ते त्यांच्या अस्सल अहिराणी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आम्हाला अशा गमती जमती सांगायचे की ऐकतच राहावं। हे मी मुद्दामून का ऐकवतोय, कारण आजच्या परिस्थितीला ते चपकल बसतंय।
आज सुद्धा संपूर्ण देशात असंतोष पसरलेला आहे. येत्या 4 जूनला लोकशाहीचा विजयोत्सव पूर्ण संपूर्ण भारत साजरा करणार आहे, मोदी सरकारचं विसर्जन करणार आहेत, आणि तरी देखील काही जण जे अंधभक्त आहेत की त्यांना अजूनही ते मोदी 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 करतायत, मोदी सरकार मोदी सरकार, तर त्यांना मला सोपान देवांची ती कविता ऐकवायची. कविता म्हणजे त्यांनी अशीच, त्याला वात्रे टीका म्हणा काही म्हणा, आणि एक शब्द समानार्थी वापरलाय, येड्याच्या पार्श्वभागावर. आता हा मी समानार्थी शब्द वापरलाय, म्हणजे काय शब्द असेल तुमच्या लक्षात आलं असेल. येड्याच्या पार्श्वभागावरती उगवलं बाभूळ, म्हणतो कसा सावलीला बरं आहे, पण अरे येड्या त्याची मुळं कुठे गेले ते कळते का तुला? तसं हे बाबलीचं झाड यांच्या पार्श्वभागावरती उगवलंय, सावलीला बरं आहे म्हणतायत, पण मुळं किती खोलवर गेलेत हे त्यांना कळत नाहीये. अजूनही जप चाललेलं आहे आणि 10 वर्ष झाली आम्ही सुद्धा बरोबर होतो. मला उन्मेश दादा आणि करण तुमचं खरंच मला कौतुक करायचंय, जाहीर सभेत कौतुक करायचंय, कारण तुम्हाला नुसतं तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही निघालात, अशातला भाग नाही. साधारणतः एक दुनिया अशा पद्धतीने जाते की विरोधी पक्षातली माणसं हे सत्तेच्या पक्षात जातात, सत्ताधारी पक्षात, आणि त्या प्रवाहामध्ये ओंडकी सुद्धा वाहून जातात, लागतात पहिल तिराल कुठेतरी, ओंडकाच असतो तो. त्या ओंडक्यावरती नंतर बेडकं बसतात, माशा बसतात, कारण ओंडका काहीच करत नाही, तो प्रवाहाबरोबर वाहत जातो. पण तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलेला आहात. ही लढाई ही उन्मेषदाराची नाही, ही लढाई करंडदाराची नाही, ही लढाई तुमची लढायला ते उभे राहिलेले आहेत. तुम्ही त्यांना साथ देणार की नाही हा प्रश्न, हा विषय, हा 4 तारखेला कळणार आहे. केवळ काहीतरी त्यांना तिकीट नाकारलं तसं नाही, एक माणूस उमेदीने काम करत असतो. आणि खरं सांगतो तुम्हाला की उन्मेश दादा, तुम्ही जेव्हा भाजपात होते आणि काम करत होतात, नंतर आमची युती तोडली भाजपने वगैरे भाग सोडा, पण आम्हाला सुद्धा एक समाधान होतं की एका चांगल्या माणसाला आम्ही 19 साली साथ दिली, चांगलं काम करतोय, आणि गाडं कुठेतरी रुळावर येते अशा वेळेला तुम्ही त्याला बाजूला करता. हा, तुम्ही कोणाला उमेदवारी द्यायची तुम्ही द्या, त्यांच्यावरती मला काही टीका नाही करायची, पण वापरा आणि फेकून द्या. जेव्हा तुम्हाला भाजपला गरज असते तेव्हा माणसं वापरायची, पक्ष वापरायचे, आणि त्यांचा उपयोग संपला की फेकून द्यायचं. म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, काय बोललात ऐकलं नाही आलं, बरं कळलं ना तुम्हाला? ठीक आहे, देवेंद्र फडणवीस जे बोलतायत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, अहो देवेंद्रजी, डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील, पण त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत त्याचं काय? चाकं भ्रष्टाचाराची आहेत. म्हणजे मी अनेकदा बोलतोय की 14 साली आणि 19 साली आम्हाला सुद्धा अभिमान होता, अरे काय पंतप्रधान आहे हो, काय माणूस आहे, 56 इंचांची छाती, कपडे कुठून शिवत असतील देव जाणे, आणि काय रुबाब, एक अकेला सप्पे भारी आणि सोबत सगळे भ्रष्टाचारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी. म्हणजे आता भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये, भाजपा पूर्वीसारखा राहिलेलाच नाहीये. उगाच हे उन्मेश दादा वगैरे सगळे भाजपा सोडून का शिवसेनेत आले? कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये, अजिबात नाहीये. मोदीजी, तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावलात. आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला 40 पेक्षा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तख्तावरती बसवलं होतं, तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केलीत, तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केलीत, तुम्हाला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्राची तुम्ही गद्दारी केलेली आहात.
50 ओके एकदम ओके हे लहान पोर सुद्धा का ओरडते? आज शेतकरी इकडे सुद्धा शेतकरी आलेत ना रे, आलेत। मग आता तुमची हालत काय आहे? आज मोदी संपूर्ण राज्यभर फिरतात, आज सुद्धा कुठेतरी नगरला होते, का पाळी आली तुम्हाला? जेव्हा शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा एवढ्या सभा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात कधी घेण्याची गरज नव्हती लागली, पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत, राष्ट्रवादी फोडलीत। अरे फोडली म्हणजे काय फोडलत तुम्ही? मोठी केलेली माणसं तुम्ही फोडलीत, पण ज्यांनी मोठी केली ती सगळी छोटी माणसं माझ्यासोबत मोठ्या ताकदीने उभी आहेत। आणि चाणक्य चाणक्य तुम्ही जे म्हणता, ज्या चाणक्याला तुम्ही मानता, त्या चाणक्यानेच लिहून ठेवलेलं आहे की शत्रू कितीही बलवान असेल तरी जेव्हा अनेक छोटी माणसं एकत्र येतात तेव्हा त्या बलवान शत्रूचा पराभव हा निश्चित असतो, आणि तो पराभव महाराष्ट्र तुम्हाला आज करून दाखवेल। तुमचा महाराष्ट्र एकटा पुरेसा आहे। 48 मध्ये जागा किती येणार? 48 येणार का नाही येणार? आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा 40 पेक्षा अधिक जागा या एकट्या महाराष्ट्राने जर त्यांना दिल्या असतील तर 48 जागा महाराष्ट्राने त्यांच्या कमी केल्यानंतर यांचं घोडं नाही खेचर हे दिल्लीत पोचतं कसं तेच मी यावेळेला बघतो। तुम्हाला जो वाटतो अश्वमेधाचा घोडा, तो अश्वमेधाचा घोडा नाहीये, ते गाढव आहे, खेचर आहे। आणि आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती स्वार झाला असाल, पण 4 तारखेला जेव्हा ही जनता तुमची जागा दाखवेल तेव्हा हीच खेचर तुम्हाला लाथा मारायला सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही। आज सगळी त्यांची पाप लपवायला तुमच्या सोबत आलेले आहेत, येऊ द्यात, पण उद्याचा दिवस हा आमचा आहे। 4 जून हा निष्ठावंतांचा आहे, 4 जून हा लोकशाहीच्या विजयाचा आहे। आणि तुमचा जो काही भेदभाव चाललेला आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, आमचा गुजरात बद्दल काही वैर आहे अशातला भाग नाही, गुजरात सुद्धा आमचाच आहे। आणि आज सर्वांच्या समोर सांगतो की उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं जाहीर वचन आहे। पण गुजरातला देत असताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडातला घास काढून जो गुजरातला भरत आहे तो हात आम्ही जागेवर ठेवणार नाही, अजिबात नाही। महाराष्ट्र आपला हक्क तिकडे सोडणार नाही। ठीक आहे, तुम्ही आलात, या, प्रेमाने आलिंगन द्याल, आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ, पण जर पाठीत वार कराल तर वाघ नखं कशी दिसतात काढता येतात हे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत वार केलेला आहात, ही महाराष्ट्राची वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत। तुमची ती मुनगट्टीवाऱ्यांनी उगाच जी काही सरकारी खर्चात न केली होती ना वारी, वाघ नखं आणतो वाघ नखं, अरे स्वतःची नखं का पदी काय? मुनगट्टीवार म्हणजे महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव हे आजपर्यंत मी तरी कधी पाहिलं नाहीये। आपले म्हणे ते काहीतरी सांस्कृतिक मंत्री आहेत, हो ना? काय संस्कृती यांची? जो महाराष्ट्र जिजामातेला मानतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ही माते समान हे आम्हाला शिकवलेलं आहे, तिकडे तुमचा हा करंटा नालायक मुनगट्टीवार सारखा मंत्री मोदीजींच्या सभेत मोदीजींच्या व्यासपीठावरून बहीण भावाच्या संबंधावरून एवढा गलिच्छ बोललेला आहे। मी जर तुमच्या जागी असतो त्याला लाथ घालून हाकलून दिला असता, जसं एकाला मी काढून टाकला असतं, गेट आउट। माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा अपमान मी सहन करणार नाही, आणि मी ते करून दाखवलं होतं। एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं, तुम्ही त्याला घेतलात आणि डोक्यावरती बसवलात, पुन्हा मंत्री केलात। मग हीच जर तुमची चाल असेल तर मग तुम्ही विचार करायचा आहे। हे सरकार पाडायचं म्हणजे पाडायचंच, हे तर ही शपथ घेतलीच पाहिजे, पण एक विचार करून बघा। समजा असं धरून चला की दुर्दैवाने मोदी सरकार परत आलं तर कर्नाटकामधला तो पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा, ऐकलत ना नाव काय त्याचे? प्रताप, बलात्कारी माणूस, महिलांना छळणारा माणूस, त्यांचे व्हिडिओ काढणारा माणूस,
आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या विभागामधल्या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे सगळे असे भयभीत झाले, कोण कोणाबरोबर संबंध हेच कळत नाही. अनेक महिला घरदार सोडून गेलेल्या आहेत आणि प्रज्वल रेवणना पळून गेला. मोदींनी स्वतः सभेमध्ये सांगितलंय या प्रज्वल रेवणला मत म्हणजे मला, मला म्हणजे मोदींना मत. मग हे जर का जाहीर सभेतलं त्यांचं भाषण असेल आणि समजा मोदी सरकार परत आलं आणि प्रज्वल रेवणना तुमचे महिला आणि बाल कल्याण मंत्री झाले देशाचे, तर काय होईल? चालतील तुम्हाला? ही भाजपची संस्कृती म्हणजे हिंदुत्व नाहीये, भाजपचा विचार म्हणजे देशाची घटना नाहीये. यांचे जे नड्डा बोलले प्रदेशाध्यक्ष आपले पक्षाध्यक्ष की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील, हे केवढा घातक विचार आहे. हे सगळे जे आहेत संघवाले, हे स्वातंत्र्यानंतर काही काळ तिरंगा झेंडा सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती फडकत नव्हते. मग त्यांची जी ती जी काही घोषणा होती, एक विधान एक निशाण एक प्रधान, त्यांना तेच करायचंय. एक निशाण म्हणजे भाजपचा फडका नाही, तो माझ्या भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे. एक विधान म्हणजे तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्याने लिहिलेलं विधान नसेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि तेच संविधान असेल. आणि एक प्रधान म्हणजे मोदीजी नाही, 140 कोटी जनतेमधला कोणी जो जनता ठरवेल तो प्रधान असेल. कारण देशाला 75 वर्ष होऊन गेली, पंतप्रधान पद मुख्यमंत्री पद हे कायम असतं, त्याच्यावरती लोक येतात बसतात. त्यांचा काळ झाल्यानंतर जसं जर तुम्ही गद्दारी नाही केली तर कार्यकाल पूर्ण होतो, पण ह्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, काय कोणावाचून कोणाचं अडत नाहीये. आणि यांना 400 पार जे करायचंय ते 400 पार एवढ्यासाठीच करायचंय की तिथे सुद्धा महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे. आकस एवढ्यासाठी आहे की घटना हे संविधान कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे महाराष्ट्राचा सुपुत्र, आणि तो सुद्धा एका दलित कुटुंबात जन्मलेला, दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो आणि त्यांनी लिहिलेली घटना ही आम्ही पाळायची? हे या गोमूत्रधाऱ्यांना परवडत नाही. हे गोमूत्रधारी बुरसटलेले विचारांचे आहेत म्हणून त्यांना ती घटना बदलायची. आणि मी प्रत्येक वेळेला जो इशारा देतो तोच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतोय की तुम्ही घटना बदलण्याचा प्रयत्न करून बघा, संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. करून बघा प्रयत्न. तुमचा आकस 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 म्हणजे किती आकस ठेवायचा? जणू काही देशासमोरचे सगळे प्रश्न संपलेत. मणिपूर 1 वर्ष झालं अजूनही अशांत आहे, पण यांच्या ढोलक्या कशा वाजतात? रशिया आणि युक्रेन मधलं जे काही युद्ध आहे, वॉर रुपवादी पप्पा, वाट लगादी पप्पा, कसलं वॉर रुपवादी? महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढी मतं मागण्याच्या मतांच्या भिकेसाठी येत आहात? एकदा तरी मोदीजी पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये त्या हिंसाचारानंतर का गेला नाहीत? तुम्ही समुद्राच्या तळाशी द्वारका म्हणून गेलात? एकदा तरी माझ्या आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुळजापूरला का गेला नाहीत? तुम्ही जय श्रीराम म्हणायचं आम्ही ऐकतो, आम्ही सुद्धा म्हणतो, पण आम्ही मात्र जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर लगेच तुमचा जो घरगडी आहे निवडणूक आयोग तो आम्हाला नोटीस देतो, जय भवानी शब्द काढा. नाही काढत, काय उखडायचं ते उखाड. वाटेल ते वेडेवाकडे कायदे आम्ही मान्य करू शकत नाही. जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे, आणि आमचा आत्मा निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर त्यांनी त्याला सुद्धा हात लावून बघावं. काय आग आहे ही, मशाल नुसती निशाणी म्हणून नाही घेतलेली, ही आमच्या स्वाभिमानाची धगधगती आग आहे. त्या आगीशी खेळू नका, त्या आगीशी खेळू नका. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना जी काय भूलतापा दिली होत्या, कोपऱ्याला गुळ लावून ठेवलात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय तुमचं घोडं मारले? महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांनी तुमचं काय घोडं मारले? गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यात उठवून टाकली, आणि अजूनही कांदा उत्पादकांनो इकडे आला असेल तर सांगा की तुमची निर्यात बंदी उठले का? मग त्याच्यावरती तुम्ही अजूनही काही बोलायला तयार नाहीत. शेतकऱ्याला भले तुम्ही वर्षाला 6,000 रुपये देत असाल, मिळाले असतील ना रे तुम्हाला काही लोकांना,
काय ती सन्मान योजना, वर्षाला 6,000 देतात आणि तुमच्या खतावरती, बी बियाण्यावरती, कृषी पंपावरती, शेततळ्याच्या प्लास्टिकवरती, वायरवरती किती GST लावतात? साधारणतः 5 ते 18%। म्हणजे खतावरचा GST त्यांनी, मी आता ऐकलं की 18%वरनं 5% केलं, बरोबर आहे? मग खत जर तुम्ही 1 लाखाचं घेतलं, खताचे भाव तर वाढलेच, पण खत जर 1 लाखाचं घेतलं तर GST किती गेला? 18,000। आणि तुम्हाला भीक म्हणून किती देतात? या सन्मान तुमचा लुटायचं तुम्हाला आणि भीक म्हणून 6,000 द्यायचे। बरं, खताच्या किमती वाढल्या या तर आहेच, पण आणखीन एक माझा प्रश्न आहे की मध्यंतरी देवेंद्र फडणवीस जे बोलले की मोदीजींनी लस चोरली, म्हणे मोदीजींनी लस चोरली, हरकत नाही, चला मी मानलं मोदीजींनी लस चोरली म्हणून तुम्ही लसीकरणाच्या त्या सर्टिफिकेटवरती मोदीजींचा फोटो लावलात, मग खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो का? त्या खताच्या पिशवीवरती बैलाचा फोटो छापायला पाहिजे, कारण जर का लस मोदींनी शोधली तर मोदींचा फोटो ठीक आहे, पण खताचं काय? देशभर जो काय खत पुरवठा होतो तो कोण करतं? आणि त्याच्यावरती तुम्ही यांचा फोटो, म्हणजे सगळं काही ओरबाडायचं आणि एक सुद्धा तुम्ही वचन काही दिलेलं नाहीये। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करीन, पावपट तरी वाढलं का? बरं, दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, सांगतो, येतो त्याच्यावरती पण येतो, पण शेतकऱ्यांना मी विचारतोय, महाविकास आघाडीचं सरकार असताना मी मुख्यमंत्री होतो, 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त तुम्हाला केलं होतं, तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं? मिळालं होतं ना। किती अटी होत्या, काय होत्या अटी? 2, एकदा फक्त अंगठा उठवलं की तुमच्या खात्यात पैसे येत होते, म्हणजे तुमच्या अंगठ्यावरती मी तुम्हाला कर्ज मुक्त केलं करून दाखवलं होतं, हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत तरी सुद्धा तुम्ही त्याला मत देणार? आणि तुम्ही कापसाच्या भावाबद्दल बोललात, पहिला कापूस ठेवता कुठे हो तुम्ही सांगा, आहे कापूस ठेवायला जागा आहे? मी सोशल मीडियावरती बघितले, कदाचित तो शेतकरी दादा इकडे आला पण असेल, की कापूस ठेवायला जागा नाहीये, घरामध्ये कापूस ठेवलाय, अंगाला खास सुटले, करायचं का या कापसाची? तुम्हाला सगळ्या शेतकरी दादांना सांगतो की अरे तुम्ही तुमच्या कष्टाचा कापूस ठेवलाय, त्या कापसाची खास तुमच्या अंगाला येते, पण त्यांना सत्तेची जी काय खास येते ती खास आता तुम्हाला भागवावी लागेल, कारण खुर्चीत बसून बसून खुर्चीतला कापूस बाहेर आलाय, पण यांची सत्तेची जी काय हाव आहे तीच संपत नाहीये। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला निर्यात बंदी अजून उठत नाही, किती उद्योगधंदे किती आले इकडे। जळगावकरांना मी विचारतोय, दरवर्षी 2 कोटी रोजगार हे मोदी सरकार तुम्हाला देणार होतं, एकाल तरी दिलं असेल तर सांगा, मी माझं भाषण इकडे थांबवतो। म्हणजे मग यांनी केलं काय? अहो विश्वंभरजी, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे। हे सगळे भाजपवाले बेंबीच्या देठापासून जे ओरडतात ना, भारत माता की, बरोबर ना? मग ती भारत माता नेमकी यांची आहे तरी कुठे? मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार झाले, ती काय भारत माता नाहीये? काश्मीरमध्ये काल परवा सुद्धा दहशतवाद्यांचा हल्ला झाला, अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये परतू शकत नाही, ती माझी भारत माता नाही? इथे माझे शेतकरी हवालदिल झालेत, आत्महत्या होत आहेत, ते काय माझी भारत माता नाहीये? बेकार तरुण तांडेच्या तांडे फिरतायत, ती भारत माता नाहीये? महिलांवरती अत्याचार वाढतायत, जे अत्याचार करतायत त्यांना तुम्ही सुरक्षा देताय, कोणाला सुरक्षा देताय? मग भारत माता की जय बोलू नका। भारत माता की जय बोलण्याचा अधिकार भारतीय जनता पक्ष आणि मोदीजी तुम्हाला सुद्धा नाही, कारण संपूर्ण भारत माता आज आक्रोश करते, आणि तो आक्रोश तुमच्या कानावरती पडत नसेल तर तुमच्या घोषणेला काही अर्थ नाहीये। तुम्ही भारत माता की जय बोलू नका, अजिबात बोलू नका। आज तुमच्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत, काही उत्तरं नाहीयेत, प्रश्न आहेत। 4 दिवसापूर्वी अमित शाह कोकणमध्ये येऊन गेले आणि मला आव्हान देऊन गेले, हिम्मत असेल तर राम मंदिर बद्दल बोला, हिम्मत असेल तर काश्मीरच्या 370 कलम बद्दल बोला। मी अमित शहाने सांगतो, मी सगळ्यावरती बोलायला तयार आहे, बाजूबाजूला बसून बोलू आपण, चला तुम्ही सावरकर पाहिजे तर मी सावरकरांवरती बोलायला तयार आहे, राम मंदिरावरती बोलायचं आहे मी, राम मंदिरावरती बोलायला तयार आहे।
पण अमित शहाजी तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर माझ्या या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलून दाखवा, द्या माझ्या जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्या। तासपर्यंत त्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट केलं नाही, कोणाच्या खात्यामध्ये 15 लाख आले आणि भाजपच्या खात्यात किती आले? 8,000-10,000 कोटी। मग एवढा सगळा भ्रष्टाचार तुम्ही ओरबडून संपूर्ण खाताय, ओरकून खाताय आणि आमच्याकडे मोठं दाखवताय। काय मोदीची गॅरंटी? काय मोदी की गॅरंटी? इकडेच मी बघितलं मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी एकच आहे, तू खायचं तेवढं खा, भाजपा ते कुछ नाही होगा मेरी गॅरंटी आहे, ही मोदींची गॅरंटी आहे। आणि तुम्ही आता ठरवायचंय, मी तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलेलं आहे, मी 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलेलं आहे, अनेक कामं मी 2.5 वर्षाच्या काळात करून दाखवलेली आहे। मग तुम्हाला मोदी की गॅरंटी जास्त विश्वासार्ह आहे की उद्धव ठाकरेचं वचन हे तुम्हाला जास्त महत्वाचं आहे? मग मी तुम्हाला जे काही वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार तर येणारच, आणावंच लागेल। आणि हे इंडिया आघाडीचं सरकार माझ्यासाठी नाही किंवा करंडाराला किंवा आपले रावरची जागा जिंकण्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी, तुमच्या भवितव्यासाठी। कारण जर का दुर्दैवाने पुन्हा हुकुमशाही आपल्या राज्यात या आपल्या देशात आली तर तुमची मुलं बाळं विचारतील, अहो आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता, तुम्हाला होता, तुम्ही का हा असा करंटा आमचा विश्वासघात केला, का तुम्ही याला परत निवडून दिलात, का आम्हाला गुलामगिरीत ढकललं? आहे उत्तर द्यायला जागा असेल तुम्हाला? उद्या तुमच्या सगळ्यांचा नातू नात मुलगा जर उभा राहिला 5-10 वर्षानंतर तुमच्या समोर, बाबा आजोबा काका मामा, अहो मी तर लहान होतो मला मतदानाचा अधिकार नव्हता, कळत होतं पण मी काय करू शकत नव्हतो, अरे तुम्ही तर करते करविते होता, तुम्हाला कळत होतं, दिसत होता, भोगत होता, मग तुम्ही का माझं हे असं नशीब फोडलं, का हुकुमशाला निवडून दिलात, का मला गुलाम बनवला? आणि लोकमान्य टिळकांचं जे वाक्य आहे जे त्यांनी भर कोर्टात इंग्रज सरकारला ते न्यायाधीशाला सुनावलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तेच पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र मोदींना सांगतोय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच, राखणारच। आज सांगायला काही कामं नाही या, म्हणून तुम्ही ज्या जाहिराती करताय, हिंदू मुसलमानांमध्ये झगडे, तुमच्या मतानी कुठे जल्लोष व्हायला पाहिजे, हिंदुस्थानात की पाकिस्तानात? काय आमचं नातं पाकिस्तानशी आहे? उलट कदाचित मोदी जिंकले तर पाकिस्तानात नक्की जल्लोष येईल, कारण पाकिस्तानला वाटेल अरे आपने नवाज शरीफ भाई का केक खाने वाला वापस आ गया। न बोलवता तुम्ही मान न मान मैं तेरा मेहमान म्हणून तुम्ही नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या केक खायला त्या पार्टीला गेला होता। आणि तुम्ही आम्हाला शिकवता हिंदुत्व, तुम्ही आम्हाला शिकवता देशभक्ती, एवढ्या खालच्या पातळीवरती तुम्हाला यावं लागलं का? तुम्ही 10 वर्षात केलेली कामं लोकांना का नाही सांगत? अहो ही अशी संधी देवाच्या दयेने कधीतरी कोणाला तरी मिळते, 10 वर्ष सलग पंतप्रधान पद, पण ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का माती करायची? जर तुम्ही सोनं केलं असतं तर तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची गरजच लागली नसती। आणि जर मोदीजी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल, असं नाही आहे। महाराष्ट्र भोळा आहे, महाराष्ट्र भाबडा आहे, पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, महाराष्ट्र कणखर आहे, महाराष्ट्र दगडांच्या देशा राकट देशा मर्दांच्या देशा आहे, लाचारांच्या गद्दारांच्या चोरांच्या देशा असं महाराष्ट्राचं वर्णन आम्ही होऊ देणार नाही। आणि मी ताठमानेने उभा आहे, अरे भले माझं झालं मानेचं ऑपरेशन झालं तरी मी झुकायला तयार नाही, मी ताठमानेने उभा आहे, तुम्ही माझी साथ देणार की नाही? मी सुद्धा सगळ्या गोष्टी सहन करून मला बघवत नाहीये, मी गेलो असतो मोदींसोबत काय झालं असतं? पण पुन्हा तेच, उद्या कोणी मला विचारलं असतं की अरे गाढवा तुला कळत नव्हतं काय चाललंय, तुझा महाराष्ट्र तुझ्या डोळ्यात देखत लुटला जात होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि हे दोन सुरतीची माणसं छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि तरी आम्ही नेबलटासारखं तलवार मॅन करून खाली मान घालून बसायचं? मग छत्रपतींचा आदर्श तो काय घ्यायचा, छत्रपतींचा जय जयकार का करायचा? जो या महाराष्ट्राचा सिंह
त्या आग्र्याला जाऊन औरंगजेबासमोर झुकला नव्हता, तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बघत असतील, अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा ताठ मानेने उभा राहतोय का गुडघ्यावरती झुकतोय. आम्ही दिल्लीकरांना गुडघ्यावरती आणतोय, पण महाराज आम्ही शपथ घेतलेली आहे तुमचा स्वाभिमान तुमचं नाव त्याला आम्ही कलंक लागू देणार नाही. आम्ही मोडणार तर नाहीच, पण जे महाराष्ट्रावरती चालून येतील त्यांना मोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहे. आणि म्हणूनच जो वचननामा शिवसेनेने दिलेला आहे, जो वचननामा शिवसेनेने दिलेला आहे त्यातलं पहिलं वचन आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी शिवरायाच्या शपथ घेऊन सांगतोय ते महाराष्ट्रात मी पुन्हा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेवढे उद्योग धंदे तुम्ही महाराष्ट्रातून नेले, वित्तीय केंद्र नेलं गुजरातला नेलं, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिवाइस पार्क गुजरातला नेला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला नेला, डायमंड मार्केट गुजरातला नेला, हे सगळे जे काय आहे हे महाराष्ट्राची झालेली लूट त्याची व्याजा सकट वसुली करून मी पुन्हा महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांना तुमचा जो काय हमी भाव आहे त्यावेळेला मी तुम्हाला देऊन दाखवला होता, तो तुमचा हमी भाव इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक माझा एक प्रयत्न आहे की तुमच्या खतावरती बी बियाणं कीटकनाशक ह्याच्यावरती जो GST आहे तो GST मी माफ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. अगदी छोटे व्यापारी सुद्धा जे आहेत ज्यांना GST छळ होतोय, कर दहशतवाद, जरा कुठेतरी एखादा हप्ता चुकला की उचलतात आणि तुरुंगात टाकतात, मग काय सुरू होतं, चंदा दो आणि धंदा लो. त्यांना सुद्धा छोट्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय तुम्हाला, तुम्ही सुद्धा भले आला असाल गुजरात मधून पण वर्षानुवर्ष इकडे राहतायत, मोरी तसे वागले म्हणून उद्धव ठाकरे तसा नाही वागणार. तुम्हाला सुद्धा त्या GST मध्ये ती जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करून सगळ्यांचं जीवन आनंदी कसं होईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असेल. अशी अनेक अनेक गोष्टी आहेत की ज्या साध्या साध्या गोष्टी ज्याने तुमचं आयुष्य पुढे घडत असतं. सोडून द्या, विसरून द्या, विसरून जा. आपण ज्यांना द्यायचं तेवढं दिलं, आपण ज्याला द्यायचं तेवढं दिलं, आता विसरून जा. हे माझं वैभव तुम्हाला सांगितलंय, भरलेलं आहे. आणि म्हणून एकच मला तुमच्याकडनं वचन पाहिजे. निवडणूक किती तारखेला आहे? 13. भाजपाचे वाजवायचे 3-13. आणि आपला उमेदवार कोण? निशाणी नक्की. आणि नंबर? तो एक नंबरच्या मताने समोर कोणी उभा असेल तर एक लक्षात घ्या, जे मोदी सांगते की समोरच्या भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत, म्हणून आम्हाला मोदी सरकार नको, आम्हाला आमच्या हक्काचं भारत सरकार पाहिजे. म्हणून मला इकडनं करण दादा हा खासदार करून पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.